पंचवीस स्ट्रायकिंग एंडला. कोलवटाप्याचा चेंडू रिअल रूट तर देऊ शकला नाही या फटक्याला. कार्पेटच्या सायन लॉंग ऑन मध्ये मिसफील्ड झाल्याबरोबर सेकंड यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ऑन साइडला देखील चेंडू लॉंग ऑन मध्ये चाललाय. ड्राइव्ह झाला डीप मध्ये आपण बघतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला यावेळेला सेकंडचा चान्स बहुतांशी आपण म्हणू शकाल. गोलंदाज शॉर्ट रन ने गोलंदाजी करत असतात. पिकअप शॉट आला ऑन दी राइज लॉन्ग ऑन चा बाहेर. अजितचा पहिला तडाखा सहा धावा पहिला षटक संपन्न. अवफलक दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय. नो लॉस दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली अर्थातच रायगडचा आपण बघतोय. 14 टाकण्यावरती आकर्षक असा हवेमध्ये हा चेंडू फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेग डीप मधून वेगाने त्या क्षेत्ररक्षक पोहोचले. देखील कॅच ड्रॉप आज हेल महत्वपूर्ण होता. त्याचं आपण बघतोय 2-17 ओटो एंडला लागलाय. भरपूर उंच आणि हवाई सफर करत असताना चेंडू विराट कोहली कक्षाजवळ दूध सीमारेषा पार षटकार. इन स्विंगर आला होता बरोबर. आपण बघितलं तर पायावरती येणारा चेंडू ज्याला सरळ बॅट लॉफ करण्यात आलं. हाफ ट्रॅकर पूर्णपणे थांबला. त्याने बघितलं थोडी बॅकलिप घेतली चेंडूवरची नजर तीक. सूचना असेल आपण आमच्या बॅट्समॅनच्या डाव्या बाजूला तयार राहायचंय. फुलटॉस आला पुन्हा उचलला आणि लॉंग ऑफचा बाहेर चेंडू. लागोपाठचा दुसरा तर या षटकामधला अजित मोहितेच्या बॅटमधून आलेला तिसरा षटकार. एंटरटेन करत असताना आता मात्र काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाही. सुपर इलेव्हन डोंबिवली या संघाला पुढचा रस्ता अर्थातच सेकंड राऊंडचं तिकीट देण्यात आलं. षटकार आला अजित मोहिते यांच्या बॅट मधून आणि अर्थातच 14 षटकार सामन्याला संपन्न करतोय. 37 धावसंख्येची बारदार खेळी केली अवघ्या 12 चेंडूंमध्ये अजित मोहिते यांनी. षटकार आपण बघू शकाल. ऍक्शन रिप्लेमध्ये ऑफसोमचा बाहेर होता चेंडू मेरिट वरती खेळला. चांगला फटका कवच मधून सीमारेषा पार. अभिनंदन दीपक दादा प्रतिष्ठान रायगडने हा सामना जिंकलेला आहे.